आर्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिग्रस येथील गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान बबनराव गावंडे अशी सतरा वर्षीय मृत मुलांची नावे आहेत दोघेही महागाव येथील रहिवासी असून आपल्या मित्रांसोबत गणपती बुडवण्यासाठी नाल्यावर गेले होते गणपती विसर्जन करून सगळे घरी परतले मात्र गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी गोकुळ आणि सोपान पुन्हा नाल्याजवळ गेले असता नाल्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला त्यांना तात्काळ बाहेर काढून आर्मी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले गणेश विसर्जनाच्या दिवशीच दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आर्मी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली द कॉलमसाठी अमोल सांगाणी यवतमाळ